देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर अनेक क्षेत्रांना कोरोनाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मोठा फटका बसलेला दिसून येतो आहे। यामध्ये महाराष्ट्राची प्रसिद्ध लावणी या क्षेत्राला देखील या कोरोनाचा संपूर्ण परिस्थितीचा फटका बसलेला आहे आणि याच परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आता लावणी क्षेत्राला थोडीशी दिशा बदलण्याची गरज आहे आणि हीच दिशा बदलण्याचं काम लावणी सम्राधी चैतन्यराजे करणार आहेत। आपल्यासोबत चैतन्यराजे, नेमकं काय नुकसान या ह्याच्यामध्ये झालं, तुमच्या डोक्यामध्ये आता काय लावणीबद्दल आधुनिक लावणीला प्लॅटफॉर्म देण्याबद्दल संकल्पना आहेत? कोरोनाच्या काळात आत्ता 2 वर्ष पूर्णपणे लावणी कार्यक्रम तर बंदच होते आणि त्याच्यामुळे असं झालं की अनेक लावणी कलावंतांचा रोजगार गेला आणि लावणी कार्यक्रम न झाल्यामुळे बरंचसं नुकसान झालं। तर मी असा विचार केला की सगळ्या गोष्टी आत्ता कोरोनाच्या काळात सगळं बंद होतं, पण सिरियल्स असतील, फिल्म्स असतील, हे सगळे ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती चालू होते, पण अजूनपर्यंत लावणी ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती नाही। तर लावणी ही ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती आली तर ती घराघरात पोहोचेल आणि त्यातून लावणी कलावंतांनाही एक 12 महिने रोजगार मिळेल। त्यासाठी ह्या प्लॅटफॉर्मचा विचार मी केला आणि त्या अनुषंगाने मी असा विचार केला की लावणीचा एक स्वतःचा ओ टी टी प्लॅटफॉर्म पाहिजे। तो तुम्ही तयार केला? हो, तो आम्ही तयार केला। मग ॲप बनवलेला आहे, तो नेमका ॲप काय आहे? हो, लावणीचं हे स्वतःचं ॲप आहे, हा स्वतःचा ओ टी टी प्लॅटफॉर्म आहे। गुगल प्ले स्टोरवरती तुम्ही आत्ता नाद करायचा नाही, हे लावणीचं स्वतःचं ओ टी टी प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त लावणी बघता येईल। त्याच्यामध्ये पारंपरिक लावणी आहेत किंवा आणखीन लावणीचे जितके प्रकार आहेत, लावणीबद्दलची माहिती असेल, लावणीबद्दलचं प्रॉपर काही शिक्षण असेल नृत्यामधलं, ह्या सगळ्या गोष्टी त्या तुम्हाला प्लॅटफॉर्मवरती त्या ॲप्लिकेशनमध्ये बघायला मिळणार आहेत। हा प्लॅटफॉर्म तयार करताना तुमच्या नेमक्या कन्सेप्ट काय आहेत, म्हणजे जुनी ज्या काही गोष्टी आहेत त्या नवीन तरुणांतरुणींसमोर आणण्याचा हा प्रयत्न? हो, अगदीच। कारण कसं झालेलं आहे की लावणी ही खूपच काळाच्या पडद्याआड चाललेली आहे, म्हणजे आतासुद्धा काय होतं आहे की काही म्हणजे लावणी कार्यक्रमांमध्ये असा एक नवीन ट्रेंड आला आहे सध्या की लावणीच्या कार्यक्रमामध्ये लावणी कमी आणि हिंदी गाणी जास्त व्हायला लागलीत। मग आता लावणी ही आपली महाराष्ट्राची मराठी लोककला असूनसुद्धा ती आपल्याच महाराष्ट्रात परकी व्हायला लागली, तर लावणी ही आत्ताच्या पिढीला सुद्धा आणि ती कायमच लोकांपर्यंत पोहोचावी ह्यासाठी हा ओ टी टी प्लॅटफॉर्म झाला पाहिजे आणि त्याच्या मार्गाने पारंपरिक जुन्या लावण्या ज्याचे काही ऑडिओ रेकॉर्डिंगसुद्धा नाही आहेत, म्हणजे ज्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंगसुद्धा नाही आहेत, अशा लावण्या लोकांपर्यंत पोहोचतील, हा ह्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे। कोरोनाच्या परिस्थितीशी मागील 1.5 ते 2 वर्षापासून आपण झगडतोय, लावणी क्षेत्र असो किंवा कलाकार असो, त्यांना तुम्हाला फटका बसलाय कसा नेमका आणि आता ही परिस्थिती सुधारते का? आता तर खरी गोष्ट सांगायची तर लावणी कलावंतांना म्हणजे लावणी कार्यक्रमांना तर खूपच फटका बसला, कारण आमचे कार्यक्रमच मुळात हे लाईव्ह परफॉर्मन्स व्हायचे, ज्याच्यामध्ये मग यात्रा जत्रा असतील किंवा आणखीन बरेचसे कॉन्ट्रॅक्ट कार्यक्रम असेल की जिथे गर्दीच गर्दी असते। गर्दी टाळण्यासाठी म्हणून 2 वर्ष पूर्णपणे कार्यक्रम बंद होते, तर खूप मोठा आर्थिक फटका ह्या इंडस्ट्रीला बसलेला आहे आणि लावणी कलावंतांनाही खूप मोठा फटका बसलेला आहे। तुम्ही आधुनिक प्लॅटफॉर्म लावणीसाठी उपलब्ध करताय, मात्र शेवटी जे ओरिजिनल लावणी स्टेजवरची जी लावणी आहे ते रूप गाठता येणार नाही आहे। आता ओमिक्रॉनचं संकटच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा निर्बंध लागत आहेत, पण एकीकडे जत्रा वगैरे महाराष्ट्रामध्ये सुरू होत आहेत, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला तुमचं काय आव्हान आहे? राज्य सरकारला तर माझं असंच आव्हान आहे की काही नियम पाळून आम्हीसुद्धा कार्यक्रम करू शकतो। तुम्ही आम्हाला काही नियम पाळून कार्यक्रम करायची जरी परवानगी दिली तर कार्यक्रम करायची परवानगी आम्हाला तेवढी मिळावी, एवढं माझं सरकारला खूप मनापासून आव्हान आहे। आणि कार्यक्रमांना जर परवानगी मिळाली तर जवळजवळ अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हजारो कलाकार आहेत, लावणी क्षेत्रातलेच नाहीत, बरेचसे आहेत, तर त्यांचा सगळ्यांचाच हा जो प्रश्न आहे तो सुटेल। तर कार्यक्रम करायला भले थोडेफार नियम टाका, पण कार्यक्रम करायला आम्हाला परमिशन द्या। शेवटचा प्रश्न, आत्ताचे तरुण तरुणींचा लावणीकडं येण्याचा किंवा तरुणींचा ओढा कितपत आहे, ओढ आहे का? हो, खूप आहे ॲक्च्युली, म्हणजे खूप म्हणजे मी तर असं म्हणेल की फक्त मुलीच नाही तर मुलंसुद्धा खूप म्हणजे तुम्ही आता पाहिलं पण असेल कितीतरी मुलंसुद्धा लावणी करायला पुढे येतात किंवा त्यांना आवड असते लावणी करायची, पण काय आहे ना की लावणीचं बेसिक शिक्षण मिळणारं आत्तापर्यंत कुठलीही इन्स्टिट्यूट नाही किंवा कुठले क्लासेस नाही। लावणी फक्त नऊवारी साडी नेसली, पायात घुंगरू बांधले आणि तुम्ही एक डान्स केला म्हणजे ती लावणी होत नाही। लावणीलासुद्धा स्वतःचं एक स्टाईल आहे, तुम्ही जर म्हणलात तर कथ्थकची जशी नृत्यशैली आहे, भरतनाट्यमची जशी नृत्यशैली आहे तशी लावणीची सुद्धा आहे।
तर लावणी ही लावणीच्या पद्धतीत सादर व्हावी ह्यासाठी सुद्धा आम्ही काही त्याच्यामध्ये टिप्स देणार आहेत, म्हणजे तरुण तरुणींना त्याच्यातनं मार्गदर्शन मिळेल आणि ते पण जास्तीत जास्त ह्या प्रॉपर एक लावणी करायला लागतील आणि लावणीकडे त्यांनी वळावं याच्यासाठी. तर या होत्या प्रख्यात लावणी सम्राज्ञी चैतेल राजे यांनी आता या पूर्ण लावणीला आधुनिक प्लॅटफॉर्मवर आणण्याचं काम देखील सुरू केलेल्याचा मनोदय व्यक्त केला आहे. कॅमेरा पर्सन राकेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.